आपले इंजिनियर लोक आहे ना, इंजिनियर लोक आहे ना, कधीच प्रेमात पडू शकत नाही. आता बघा ना, तिकडे आर्ट्स, तिकडे कॉमर्स, तिकडे BMM, BCom, BA, BEd, सगळे, अगदी LLB, MBA सुद्धा, ते सगळे प्रेमात पडतात. आणि आपले KT मध्ये. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. वाटलंच, समोर सगळे इंजिनियर बसलेत, जाम फाटली हिम्मत. हिम्मत आमच्यात हिम्मत तुटत नाही हो, फाटतेच. काय इंजिनियर लोक, कसं चालू आहे? एका वर्गात आहे ना 60 इंजिनियर असतात, इंजिनिअरिंग करायला आलेले हा इंजिनियर नाही, त्यातले टॉप 10 वाले इंजिनियर बनतात, नंतरचे 10 MBA ला जातात. आणि उरले सुरले ॲक्टर, डान्सर, फोटोग्राफर, वडापाववाले, पावभाजीवाले, इत्यादी इत्यादी. असाच एक माझा मित्र आहे, त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली, तो बोलला आता इंजिनिअरिंग काय जमत नाही बाबा, आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, एकदम प्रोफेशनल. कसं? एकदम प्रोफेशनल. त्याने पान शॉप उघडलं. आता त्याच्यात पण त्याला इंजिनियर असल्याने काहीतरी वेगळं करण्याची इच्छा तर झालीच ना. संस्कार पान शॉप. आता काय माहीत कोणते संस्कार करेल तो. आणि दुसरा, त्याला इंग्लिशचा भारी शॉप, म्हणजे हे एकदम फटाफट इंग्लिश. त्याने त्याच्या दुकानाचं नाव आहे ना केतन ग्रोसरी स्टोअर्स असं ठेवलं. तिथे फॉरेनर स्टोअर असे बोलतात. आणि हा स्टोअर्स. हा आता लय झाला. आता आपण जरा सायंटिफिक मूवीकडे वळूया. काही वर्षापूर्वी ना ती मूवी सगळ्यांना आवडली होती, कोई मिल गया. जादू जादू ऐला जादू. तर त्या मूवीची स्टोरी आहे ना एकदम भन्नाट आहे. म्हणजे बघा ना, 3-3 पार्ट काढले. कोई मिल गयामध्ये राकेश रोशन हा एक सायंटिस्ट असतो इस्रोचा. तो त्याच्या PC वरून कुणातरी मेसेज पाठवतो आणि तो मरतो. 2 महिन्याने आपल्या इंडियामध्ये एलियन इन्वेजन होतं. काय एलियन इन्वेजन? मला आहे ना पूर्ण मूवीमध्ये ना, म्हणजे मी 3 पार्ट बघितल्या, कोई मिल गया, क्रिश 3, राकेश रोशनचा मुलगा रोहित मेहरा, रोहित मेहराचा मुलगा क्रिश, बरोबर. रोहित मेहरासारखा क्रिश दिसतो, मग राकेश रोशनसारखा रोहित मेहरा का नाही दिसत? सायन्स आहे. चला परत इंजिनियर कडे येतो. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.